ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र दर्शन करणे आता लसीकरणाशिवाय अशक्य ठरणार असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच ताडोबाच्या कोर आणि बफर झोनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता हे नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून येत्या आठवड्यापासून ते लागू होणार आहेत. ताडोबामध्ये 1 ऑक्टोबर 2021 पासून कोरोना प्रतिबंधक दिशानिर्देशानुसार पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याने पूर्वनियोजन करण्यात येत आहे. नव्या निर्णयानुसार पर्यटनासाठी येणाऱ्यांना पूर्ण लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम पर्यटकांसह गाईड, जिप्सी चालक व निसर्गवादी, गेट व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनाही लसीकरण बंधनकारक असेल. पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील सदस्य असल्यास 6 लोकांना एकाच वेळी पर्यटन करता येईल. मात्र जर सदस्य कुटुंबातील नसतील तर केवळ 4 पर्यटक सफारीचा आनंद घेऊ शकतील. अभयारण्याला भेट देणाऱ्यांना सर्व कोविड नियमांचे पालन करावे लागेल. तसेच मास्क न वापरणाऱ्यांना 1,000 रुपये दंड आकारण्यात येईल. शिवाय वैद्यकीय कारणाने ज्यांनी लस घेतली नसेल तसे आरोग्य प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 15 वर्षाखालील मुलांनाही या गटात समाविष्ट करण्यात येईल.